घरीच राहा सुरक्षित राहा घरीच राहा सुरक्षित राहा हा आपण जे स्लोगन आहे तर मागच्या एक वर्षापासून मोबाईलच्या कॉलर ट्यूनवरती ऐकतोय त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी सोशल मीडियामधून आपण याच्या पोस्ट पाहतोय त्यानंतर सर्वीकडे आपल्याला घरीच राहा सुरक्षित राहा कोविडच्या संदर्भाने मी बोलतो आहे तर आपल्याला हे सर्वीकडे ऐकायला आणि पाहायला मिळतंय परंतु मित्रांनो घरीच राहा म्हणजे घरात कौटुंब कुटुंबामध्ये स्त्री सुरक्षित आहे का महिला आयोगाच्या एका सर्वेक्षणानुसार लॉकडाऊनमध्ये महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झालेली आहे हे निदर्शनास आलेले आहे मग घर ज्याला आपण सर्वात सुरक्षित स्थळ मानतो तर ते सुरक्षित आहे का नमस्कार बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या विद्यार्थी मित्र मातोश्री प्रयाग प्रतिष्ठान या संस्थेमार्फत आणि मास्टर्स आय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग ऑनलाईन व जनजागृती कार्यक्रम आणि एक अवेअरनेस कॅम्पेन आपण सुरू केलेला आहे महिला संदर्भातील अधिकार महिलांचे अधिकार या सदरामध्ये आपण जाणून घेणार आहोत या लेक्चर सिरीजमध्ये महिलांसंबंधी जे अधिकार आहेत तर ते अधिकार आणि महिलांसंबंधी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये महिलांसंदर्भी जे काही योजना आहेत त्या योजनांचा पण आपण अभ्यास करणार आहोत केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या नमस्कार माझं नाव विकास गायकवाड आहे मी आपल्या सर्वांचं या लेक्चर सिरीजमध्ये स्वागत करतो आपण माझ्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी माझी जी वेबसाईट आहे इथे वेब ॲड्रेस दिलेला आहे तिथे जाऊन आपण माझ्याबद्दल आणखी जाणून घेऊ हो शकता तर कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच हाच आहे तर इथे मला एक मेन्शन करावं असं वाटतं की कुटुंबातील हिंसा या विषयावर जे सर्वेक्षण करणारा अहवाल सादर करणाऱ्या एका प्रसिद्ध लेखकाने असं म्हटलं आहे की स्त्री ही काळोख्या रात्री सामसुम रस्त्यावर अनोळखी इसमासोबत एकदा सुरक्षित राहील परंतु घराच्या चार भिंतीमध्ये आपल्याच घरच्या मंडळींसोबत ती सुरक्षित असेलच असे, असे नाही यामध्ये घरगुती हिंसाचाराचे जे काही प्रकरणं वाढत आहेत ते त्याच्या संदर्भात एक अत्यंत ज्वलंत उदाहरण आहे हे स्टेटमेंट म्हणजे आणि आज आजपर्यंत मित्रांनो बरेच स्त्रीविषयक कायदे झालेले आहेत निर्माण झालेले आहेत त्यानंतर इंडियन पिनल कोड जे भारतीय दंड संहिता अठराशे साठ याच्यामध्ये पण स्त्रियांच्या अधिकारांना प्रोटेक्ट करण्यासाठी बरेचसे प्रावधान आहेत त्यानंतर वेगवेगळे बरेचसे कायदे आता ह्या कायद्याच्या सिरीजमध्ये आपण पाहतच आहोत की कुठले कुठले कायदे झालेले आहेत तर एवढे सगळे असताना कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच याची का गरज पडली आणि हा नवीन कायदा कशासाठी आणला हे आपण पुढे पाहणार आहोत तर घराच्या चार भिंतीमध्ये जी हिंसा होते तर तो अत्याचार आत्तापर्यंत उपेक्षित राहिला होता म्हणजे जे, जे काही आपण पाहतो की एक स्त्रीला जो त्रास दिला जातो किंवा जी पुरुष प्रधान संस्कृती आपल्याकडे होती आणि त्या पुरुषी पुरुष प्रधान संस्कृतीच्या मानसिकतेमधून स्त्री स्त्री वर्गाला कशा पद्धतीने एक वागणूक दिली जाते ज्याच्यातून हिंसाचाराच्या घटना घडतात तर आपल्याला तसं हा विषय ज्या ज्या वेळेला आपण चर्चेत घेतो तर त्यावेळेला आपल्याला समाजामध्ये घडणारे जे काही घटना आहेत यांच्याबद्दलच चित्र आपल्या डोळ्यासमोर येतो परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्याची सुरुवातच हिंसाचाराची अत्याचाराची जी होते तर ती आपल्या कुटुंबापासून होत असते म्हणून हा कौटुंबिक हिंसाचाराचा ज्या चार भिंतीत जो घडतो अत्याचार त्याबद्दल आपल्याला कायदा करण्याची गरज भासली म्हणून हा कायदा आलेला आहे भारतीय गणराज्याच्या छप्पनव्या वर्षी हा कायदा आपल्याला आलेला दिसतो इथे तर तेरा सप्टेंबर तेरा सप्टेंबर दोन हजार पाच या दि या तारखेला हा भारताच्या राज राजपत्रामध्ये गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेला आहे आणि हा दोन हजार पाच चा त्रेचाळीसावा कायदा आहे आणि लागू कधी झाला तर हा कायदा सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सहा पासून लागू झालेला आहे तर हिंसामुक्त जीवन हा स्त्रीचा मानवी हक्क आहे म्हणूनच कौटुंबिक हिंसाचार हा निसंशयपणे तिच्या मानवी अधिकाराचा विषय आहे तसेच तिच्या सर्वांगीण विकासाला अडथळा निर्माण करणारा गंभीर दखलपात्र विषय आहे त्यामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या सर्वांगीण विकासाला जो अडथळा आहे तर तो, तो हिंसाचारामुळे इथे स्त्रीचा उत्पन्न होतो आणि हिंसामुक्त जीवन हा स्त्रीचा मानवी हक्क ह्युमन राईट बद्दल इथं बोललं गेलेलं आहे तर हिंसामुक्त जीवन असणे हे स्त्रीचा मानवी हक्क आहे त्यानंतर कौटुंबिक हिंसाचारापासून हा निशय मानवी अधिकाराचा विषय तर ही जी टिप्पणी आहे ही टिप्पणी आपल्याला व्हिएतनाम समजवता एकोणीसशे चौऱ्याण्णवचा आणि बीजिंग अधिघोषणा कृती समितीचे जे व्यासपीठ होते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये ते यांनी सुद्धा ही टिप्पणी विस मान्य केलेली आहे त्यानंतर अठराशे एकोणनव्वदचं कॉमन रिकमेंडेशन असेल बीजिंग अधिकृत घोषणा आणि व्हिएतनाम समजोता सोबतच ते हे पण महत्त्वाचं आहे एकोणीशे एकोणनाव कॉमन रेक रेकमेंडेशन तर या कायद्यामध्ये एक्झॅक्टली म्हणजे जो काही हिंसा हिंसाचार आहे किंवा कौटुंबिक हिंसाचार आहे कौटुंबिक हा शब्द इथे महत्वाचा आहे तर तो त्याची जी व्याख्या अगदी सविस्तरपणे कलम दोन आणि कलम तीन मध्ये दिलेली आहे तर एकापेक्षा जास्त सहाय्याचे आदेश आपल्याला या कायद्यानुसार त्या अं पीडित व्यक्तीला स्त्रीला मिळतील हे इथे आपल्याला दिसून तर भारतीय संविधानामध्ये ऑलरेडी याचे काही प्रोव्हिजन्स आपल्याला दिसून येतील महिलांसंदर्भात जे काही हक्क आहेत आणि त्यांच्या अधिकारांचं जे संरक्षण केलं पाहिजे या संदर्भात भारतीय संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ऑलरेडी तरतूद करून ठेवलेली आहे आणि संविधानामुळं खरं तर बरे बरेच म्हणजे स्त्रीला एक तिचे हक्क हक मिळ मिळण्यासाठी हक्क मिळाले संविधान भारतीय संविधानामुळे नाहीतर पुरुष पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रीचे हक्क हक्कांपासून वंचित होते इवन म्हणजे आज देश स्वतंत्र होऊन सत्तर वर्षच्यावर लोटून जरी गेले असले तरीसुद्धा आज जर आपण रिपोर्ट्स पाहिले आता हे तर फक्त रिपोर्टेड गोष्टीबद्दल बोलतो आपण अनरिपोर्टेड वेगळे तर त्याच्यात आज एकविसाव्या शतकातसुद्धा दुसऱ्या म्हणजे एक महिलांवरील अत्याचारांमध्ये अन्यायामध्ये वाढच होताना आपल्याला इथे दिसते म्हणजे आईच्या गर्भातच स्त्रीचा भ्रूण खुडण्यापासून अन्यायाला सुरुवात होते जन्माला आल्यापासून ते मृत्यूपर्यंत स्त्री ही वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक अत्याचार सहन करत असते तर म्हणजे तरी पण भारतीय संविधानाच्या प्रोटेक्शन कवच असल्यामुळे आता आणि या कायद्यांचं कवच असल्यामुळे अत्याचार बऱ्याच प्रमाणात कमी झालेले आहेत परंतु आजही हे अत्याचार एक्झिस्ट करतात हा विषय म्हणजे मुळात असा आहे की जसं जसं आपण सामा हि सा, हिस्ट्रीमध्ये अँशियंट हिस्ट्री पासून जर आपण उदाहरण घेतलं तर सोसाय सोसायटल स्ट्रक्चर जे आपलं समाजाचं तर ते जे वर्ण व्यवस्थेमध्ये विभागलं गेलं होतं त्या वर्ण व्यवस्थेच्याही खाली स्त्रीला म्हणजे शुद्र शुद्रा शुद्रा आधिकार, पसुन, पसुन ते शुद्राच्या खालीही स्त्रीचं स्थान आपल्याला यामध्ये आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये आढळून येतं परंतु भारतीय संविधानामुळं इथे कुठेतरी आपल्याला हे दिसून येते की भारतीय स्त्रीला तिचे अधिकार जे अधिकारांपासून हक्कापासून वंचित ठेवलं होतं तर हे भारतीय संविधानामुळं परत तिला मिळालेले आहे भारतीय संविधानामध्ये कलम चौदा अन्वय महिलांना भेदभावापासून मुक्ती त्यानंतर कलम पंधरा अन्वये स्त्री पुरुष समानता कलम एकवीस अन्वये जीविताचे व स्वातंत्र्याचे संरक्षण व्हावे हा व्यापक हे हे सर्व आपल्याला भारतीय संविधानाच्या अं कलमांमध्ये आढळून येईल तर हा व्यापक हेतू डोळ्यासमोर ठेवून या संबंधी कायदा करण्याची गरज होती आणि त्याचमुळे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सहा पासून हा, हा कायदा लागू करण्यात आला कायद्याचा उद्देश आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण व्हावे आता कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय कलम तीन मध्ये कायद्याचा कलम तीन मध्ये याची सविस्तर डेफिनेशन दिलेली आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही आ... तर छळाची डेफिनेशन याच्यामध्ये कायद्याच्या आ... कलम तीन मध्ये आपल्याला तीन अंतर्गत दिसून येते तर छळ करणारी व्यक्ती ही एकाच घरात राहत असेल आता कायद्याचं नावच कौटुंबिक हिंसाचारापासून सुरू होतं तर त्यामुळे एकाच घरात राहणारी व्यक्ती असेल तर एकाच घरात राहत असेल त्यांच्यात रक्ताचे विवाहाचे दत्तक किंवा एकत्र कुटुंबातून निर्माण झालेले नातेवाईक असतील व त्यात शारीरिक शाब्दिक लैंगिक मानसिक आर्थिक असे जर छळाचे वेगवेगळे प्रकार ह्याच्या डेफिनेशनमध्ये दिलेले स्त्रीधन हुंडा किंवा मालमत्ता तसेच अपमानित करणे शिवीगाळ करणे विशेषतः अपत्य नसल्यामुळे तिला वारंवार हिनवणे किंवा धमकावणे म्हणजेच हिंसाचार होय अशी या कायद्याअंतर्गत डेफिनेशन दिली याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल की जी व्याख्येचा स्वरूप एकदम विस्तारित पद्धतीने दिलेलं त्याच्या कुठल्याही स्त्रीचा प्रत्यक्ष छळ मारहाण धमकी शिवीगाळ लैंगिक शोषण तोंडी किंवा शाब्दिक छळ भावनात्मक छळ मानसिक छळ आर्थिक छळ या सर्व बाबींचा समावेश या डेफिनेशनच्या अंतर्गत करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो तर इंग्लिशमध्ये जी डेफिनेशन दिलेली कायद्यामध्ये तर ती मी इथे वाचतो तर का कलम तीन मध्ये डेफिनेशन ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स फॉर द पर्पज ऑफ दिस ऍक्ट एनी ऍक्ट ओमिशन ऑर कमिशन ऑर कंडक्ट ऑफ द रिस्पॉन्डंट शॅल कन्स्टिट्यूट डोमेस्टिक व्हायलन्स इन केस इट त्यात फर्स्ट दिलेलं आहे हार्म्स Or injures or endangers the health, safety, life, limb, or well being, whether mental or physical, of the aggrieved person, or tends to do so and includes causing physical abuse, sexual abuse, verbal and emotional abuse, and economic abuse, or harasses, harms, injures, or endangers the aggrieved person with the view.

पर्पज ऑफ दिस सेक्शन सांगितलेलं आहे तर पर्पज ऑफ धिस सेक्शनमध्ये फिजिकल अब्यूज सेक्शुअल अब्यूज वर्बल अँड इमोशनल अब्यूज आणि इकॉनॉमिक अब्यूज असे चार अब्यूज त्यांनी इथं इंग्लिश डेफिनेशनमध्ये कायद्यामध्ये मेन्शन केलेले आपल्याला दिसून येतात तक्रार आता याच्यामध्ये आपल्याला पाहूया आपण की तक्रार कोण दाखल करू शकता तर या कायद्याअंतर्गत फक्त अठरा खालील मुले व फक्त महिलाच तक्रार दाखल करू शकतात विवाहित अविवाहित विधवा लग्नाशिवाय एकत्र राहणारी महिला तसेच हिंसाग्रस्त स्त्रीचे नातेवाईक शेजारी हितचिंतक पीडित महिलेच्या वतीने अर्ज करू शकतात तर तक्रार महिले म्हणजे याच्यात अठरा वर्षाच्या आतील जे मुलं आहेत त्यांचाही समावेश या कायद्याअंतर्गत होतो म्हणजे फक्त स्पेसिफिकली महिलांनाच तक्रार दाखल करता येते असं नाही तर अठरा वर्षाखालील जर जे मुलं आहेत त्यांना सुद्धा याच्यामध्ये तक्रार दाखल करता येते या कायद्याअंतर्गत तर कोण कोण दाखल करू स्वतः तरी तर दाखल करू शकतेच परंतु त्यांच्या वतीने त्यांचे नातेवाईक असतील किंवा शेजारी असतील किंवा हितचिंतक असतील पीडित महिलेचे तर हे पण अर्ज करू शकतात तर तक्रार दाखल करण्याची पद्धत काय तर हिंसाग्रस्त महिलेच्या वतीने संरक्षण अधिकारी जे पुढं पाहणार आहोत पीओ त्यांची कार्य कर्तव्य आणि नियुक्ती तर इतर व्यक्तीस एका ठराविक विहित नमुन्यात न्यायालयात केस दाखल करता येते कुठल्याही प्रकारच्या केसेस दुसऱ्या कोर्टात चालू असतील तर या कायद्याअंतर्गत केस दाखल करता येऊ शकते तर इथे सगळ्यात महत्वाचं एक आहे की बऱ्याचशा महिला या कायद्याअंतर्गत तक्रार करण्याचं का टाळतात कारण पोलीस स्टेशनची एक भीती असते आणि पोलीस स्टेशन मध्ये जावं लागेल म्हणून मग त्या तक्रार करण्याचं टाळतात परंतु इथं मला मेन्शन करावं असं वाटतं की या कायद्याअंतर्गत एक प्रोव्हिजन दिलेलं आहे की प्रोटेक्शन ऑफिसर पीओ संरक्षण अधिकारी यांची नियुक्ती केलेले करण्याचे आदेश या कायद्यानुसार दिलेले आहे तर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार देण्याची गरज नाही सुरुवातीला तुम्ही त्या संरक्षण अधिकारी जे आहेत तर त्यांच्याकडे तक्रार दाखल करू शकता आणि संरक्षण अधिकारी नंतर त्याचा एक रिपोर्ट तयार करतील आणि तो रिपोर्ट मग न्यायालयात सबमिट करते आणि तिथून पुढे मग केस दाखल होईल तर या कायद्याअंतर्गत लाभ काय मिळतात ते आपण इथे पाहूया तर या, या कायद्याअंतर्गत कलम कलम अन्वये पीडित महिलेला प्रथम राहण्याची व्यवस्था राहण्याची निवास व्यवस्था शेल्टर होम करण्यात येते त्यानंतर कलम सात अन्वये पीडित महिलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात येते त्यानंतर स्वतःवर किंवा मुलांवर होणारे अत्याचार त्वरित थांबवणे प्रतिपक्षाकडून स्त्रीधन दागिने कपडे या विषयांचा ताबा त्या स्त्रीला मिळू शकतो त्यानंतर पीडित महिला राहत असलेल्या घराची विल्हेवाट लावता येणार नाही संबंधित पुरुषाला म्हणजे जसे विल्हेवाट लावणे म्हणजे काय की जर ते स्त्री राहत आहे तिथं तर ते घर किरायाने देता येणार नाही किंवा कोणाला विकता येणार नाही आणि जर इन केस जर तो भाड्याने जर ते घर असेल तर ते भाडं त्याला व्यक्तीला त्या आपल्या महिलेला पीडित महिलेला द्यावा लागतो बंधनकारक आहे त्यानंतर स्वतःचे संरक्षण व मुलांचा ताबा तर ता संरक्षण अधिकारी जो तर संरक्षण अधिकाऱ्याची आपण इथे अं जसं आपण ऐकलं की बाबा पोलीस ठाण्यामध्ये दे तक्रार देण्याला महिला धजावत नाही तर त्यामुळे सुरुवातीला ज्यावेळेला हा कायदा आला होता तर त्यावेळेला या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जी जबाबदारी आहे तर ती तहसीलदार बी डीओ विस्तार अधिकारी नायब तहसीलदार आदी अधिकाऱ्यांवर सोपवलेली होती परंतु दोन व तीन फेब्रुवारी दोन हजार बाराच्या नंतर स्वतंत्र शासन निर्णयानुसार महिला व बालकल्याण विभागाकडे ही जबाबदारी वर्ग करण्यात आलेली आहे ते संरक्षण अधिकारी म्हणून ग्रामीण भागात काम करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे सी डी पी ओ अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आहे आता त्यांचे कार्य पाहूया आपण तर संरक्षण अधिकाऱ्यांचं कार्य काय आहे का की माननीय दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे वेळोवेळी पालन आणि अंमलबजावणी करणे मदत करणे त्यानंतर घरगुती हिंसाचारापासून फिर्याद प्राप्त झाल्यावर लगेच घरगुती घटना अहवाल तर तो डी आय आर ज्याला म्हणतो आपण की घरगुती घटना अहवाल डोमेस्टिक इन्सिडन्स रिपोर्ट तयार करून न्यायालयात दाखल करणे तसेच त्याच्याप्रती सेवा पुरविणारे व पोलीस स्टेशन यांना देणे सेवा पुरविणारे कोण आहेत तर ते एस पी म्हणजे सर्व्हिस प्रोव्हायडर हे पुढे पाहूया आपण त्यानंतर पीडित महिलेला आवश्यकतेनुसार आदेश मिळेपर्यंत माननीय न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे म्हणजे सुरुवातीला महिला यांच्याकडे कंप्लेंट करायची पी ओ कडे जे काही आपले प्रोटेक्शन ऑफिसर आहेत आणि मग ते सर्व या घटनांचं अंमलबजावणी असेल त्यानंतर आदेशाची अंमलबजावणी सॉरी त्यानंतर घटनांचा रिपोर्ट तयार करणं त्यानंतर ऍप्लिकेशन करणं माननीय न्यायदंडाधिकारी यांच्याकडे हे काम संरक्षण अधिकारी करते त्यानंतर पीडित महिलेला इजा झाली असल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करणे आणि त्याच्या प्रती पोलीस स्टेशनला देणे योग्य योग्य निर्णय घेणे हे सर्व संरक्षण अधिकाऱ्याचे कार्य आहे त्यानंतर एस पी म्हणजे कोणतं सर्व्हिस प्रोव्हायडर या कायद्याअंतर्गत सेवा पुरविणाऱ्या संस्था तर सेवा पुरविणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या एन जी ओ वगैरे असतात तर पीडित महिलेला आश्रयाची आवश्यकता असल्यास ते त्वरित मिळवून देऊन आश्रयगृहात ठेवण्याबाबतचा अहवाल स्थानिक पोलीस स्टेशनला कळवून मारहाण झाली असल्यास वैद्यकीय तपासणी करून कौटुंबिक घटना अहवाल तयार करणे आता चारशे अठ्ठ्याण्णव ए हे जे कलम आहे ते हे नेहमी चर्चेत असतं तर हे चारशे अठ्ठ्याण्णव कलम ए बद्दल म्हणजे जनसामान्यात तसेच बऱ्याचशा पोलीस वर्गामध्ये पण एक मिसकन्सेप्शन असं की चारशे अठ्ठ्याण्णव ए म्हणजे चारशे अठ्ठ्याण्णव ए बरोबर हुंडा हे समीकरणच झालेलं आहे माइंडसेटमध्ये मा परंतु चारशे अठ्ठ्याण्णव एच्या अंतर्गत जे बरेचशे आणखीन गोष्टी तर चारशे अठ्ठ्याण्णव एची जी डेफिनेशन आहे याची या कलमाखाली भारतीय दंड विधान तर त्याच्या आयपीसीच अठराशे साठचं जे चारशे चार अठ्ठ्याण्णव ए कलम आहे त्या अंतर्गत पीडित स्त्रीची डेफिनेशन फक्त लग्न झालेली स्त्री एवढाच होतो बरोबर आहे तर इथे जर आता आपल्याला पाहिलं की कौटुंबिक हिंसाचाराचा जो हा कायदा आलेला आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच तर याच्या अंतर्गत लग्न झालेली असो किंवा नसो परंतु एकत्र जर राहत असेल कुटुंबामध्ये तर ती स्त्रीसुद्धा म्हणजे लिव्ह इन लिव्ह इन रिलेशनशिपचं पण प्रमाण आता वाढलेलं आहे मेट्रो सिटीजमध्ये वगैरे तर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी महिलासुद्धा या कायद्याच्या अंतर्गत आधार घेऊन तिथे तिचे हक्क मिळू शकतो त्यानंतर या कायद्यानुसार लग्न झालेली स्त्री या अर्थासोबतच अशा सर्व स्त्रिया ज्या कौटुंबिक संबंधात राहत आहेत किंवा कुणावर अवलंबून राहत आहेत ह्याशिवाय पीडितांमध्ये कुठलाही मनुष्य स्त्री असो वा पुरुष लहान मुले कौटुंबिक संबंधात राहणारे म्हणजे अठरा वर्ष खालील पाहिजेत पण ते तर चारशे अठ्ठ्याण्णव ए म्हणजे ज्या मर्यादा आहे तर तेवढ्या पुरत्या सीमित नसून याचा मोठ्या अनुषंगाने इथं आपल्याला अर्थ घेता येईल यामध्ये माधुरी चिटणीस प्रकरण जे आहे तर हे माधुरी चिटणीस प्रकरण महत्वाचं मानलं जातं चारशे अठ्ठ्याण्णव ए चा ज्या वेळेला आपण डिस्कशन करतो तर नवरा चारित्र्या चारित्र्यावरून संशय घेतो घानेडे आरोप करतो क्रौर्य आहे हे क क्रौर्य आहे म्हणून चारशे अठ्ठ्याण्णव ए कलम अंतर्गत दाखल करण्यात आले माधुरी चिटणीस प्रकरणामध्ये आणि या प्रकरणात कोर्टाने नवऱ्याला सहा महिन्याचा कारावास व तीन हजार दंड अशी शिक्षा सुनावली होती सेशन कोर्टात तुरुंगवास कमी करून दंडाची रक्कम सहा हजार करण्यात आली त्यामुळे पीडित व्यक्तीने हायकोर्टाकडे धाव घेतली तर त्यावेळेला पतीचे वय लक्षात घेऊन हायकोर्टाने त्याची तुरुंगवासाची शिक्षा कमी करून दंडाची रक्कम तीस हजार रुपयांपर्यंत वाढवली तसेच ही रक्कम पत्नीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले परंतु याच्या काही मर्यादा पण आहेत ते चारशे अठ्ठ्याण्णव कायद्याच्या तर त्या मर्यादा आपल्याला इथे दिसतील की मंजुश्री सारडा प्रकरण आहे त्यानंतर विभा शुक्ला प्रकरण आहे गीता गांधी प्रकरण हे गाजलेली जी प्रकरण आहेत त्याच्यामध्ये मृत्यूनंतर सुद्धा त्यांना न्याय मिळालेला नाहीये त्या ज्या मर्यादा आहेत त्याच्यामुळे तर या कायद्यामध्ये विशेष काय तर विशेष म्हणजे हे की पहिली गोष्ट हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू झालेला आहे पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे काय तर पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे हा कायदा आल्याच्या अगोदरच्या पण केसेस याच्यामध्ये कन्सिडर केल्या जातील दॅट इज पूर्वलक्षी प्रभावाने त्यानंतर सगळ्यात महत्वाची जी विशेष आहे या कायद्याचा तर स्त्रीला डायरेक्टली पोलीस स्टेशनमध्ये जायची भीती वाटते किंवा स्त्री धजावत नाही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट देण्यासाठी म्हणून तर पोलीस स्टेशनला जायची गरज नाही तुम्ही संरक्षण अधिकारी जे आहेत प्रोटेक्शन ऑफिसर तर ते त्यांच्याकडे जाऊन कंप्लेंट देऊ शकता राज्य सरकारने संबंधित कायद्याला अनु अनुसरून काही उपाययोजना केलेल्या त्यामध्ये वेगवेगळे समुपदेशन केंद्र आहे त्यानंतर टोल फ्री हेल्पलाईन आहे तर हे सर्व महिलांना संरक्षण मार्गदर्शन मिळावे आणि कौटुंबिक हिंसाचाराला आळा बसावा म्हणून महिला व बाल विकास विभागाने जिल्हा महिला बाल विकास अधिकारी पस्तीस आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी चारशे एकोणसाठ यांना तात्पुरते संरक्षण अधिकारी प्रोटेक्शन ऑफिसर म्हणून घोषित केलेले आहे इथं एक गोष्ट लक्षात घ्या की प्रोटेक्शन ऑफिसर जे आहेत संरक्षण अधिकारी तर ते संरक्षण अधिकारी यांनी जर कर्तव्य पार पाडली नाहीत तर त्यांनाही एक वर्षाची कैद आणि वीस हजार रुपयांपर्यंत दंड अशी शिक्षा होईल विशेष नोंद अशी आहे की या कायद्यांतर्गत नमूद सर्व गुन्हे अजामीन पात्र व अदखल पात्र आहेत तर केंद्रामध्ये बघूया आपण की सरकारने जिल्हा स्तरावरील पोलीस ठाण्यांमध्ये जिल्हा स्तरावरती एकोणचाळीस समुपदेशन केंद्र निर्माण केलेले आहे त्यानंतर समुपदेशन केंद्रात सरकारने तालुका स्तरावरती पोलिस ठाण्यांमध्ये आणखी एकशे पाच समुपदेशन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे पत्नी पत्नी पतीला तसेच कुटुंबातलाही समुपदेशन करून कौटुंबिक कलम मिटवण्याचा प्रयत्न केला जातो यामध्ये त्यानंतर एक हजार एक्क्याण्णव दहा एक्क्याण्णव हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक प्रत्येक पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आलेला आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावर महिला आयोगाच्या सहमतीने ग्राम विकास विभागांतर्गत अंदाजे तीनशे समुपदेशन केंद्रे कार्यान्वित आहेत तेथेही ते समुपदेशनाची सोय आहे शिवाय संबंधित पोलीस ठाण्यात महिला तक्रार करू शकतात राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांना आळा बसावा म्हणून टोल फ्री नंबर वगैरे पण सुरू केलेला आहे त्यानंतर महिलांच्या हक्कांसाठी शोषणाविरुद्ध भेदभावाविरुद्ध आजवर अनेक कायदे आलेले आहेत त्या समुपदेशन केंद्रामध्ये एक गोष्ट सांगा इच्छितो इथं की महिल त्या संबंधित महिलेलाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला समुपदेशनाची गरज असते याच्यामध्ये अशा केसमध्ये तर ती सोय आपल्याला या समुपदेशन केंद्रामध्ये आढळून येते आणि या कायद्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात संरक्षण अधिकारी जे नेमण्यात येतील विशेषतः ते संरक्षण अधिकारी विशेष प्रशिक्षित आणि शक्यतो अनुभवी स्त्रियाच असतील तर मित्रांनो एक जबाबदार नागरिक आणि एक जबाबदार लोकशाही देश म्हणून स्त्रीला समानतेची आदराची सन्मानाची वागणूक देणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे त्यानंतर राज्य शासनाने लॉकडाऊनच्या समुपदेशनाकरता लॉकडाऊनमध्ये जे काही समुपदेशनाचा आता पा पाहिलं आपण की महिलांना आयोगाकडून हेल्पलाईन जी जारी केली तर ही हेल्पलाईन जी आहे ती चार भाषांमध्ये मराठी हिंदी इंग्रजी आणि गुजराती या चार भाषांमध्ये सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत लॉकडाऊन समुपदेशन हेल्पलाईन त्याचा नंबर आहे वन एट झिरो झिरो वन टू वन झिरो नाईन एट झिरो हा नंबर आहे तर म आयोगाचं कार्यालय हे कार्यालयाचा पत्ता इथे दिलेला आहे मुंबईला कार्यालय आयोगाचा आणि ही खाली जी हेल्पलाईन आहे तर ती आपली आयोगाची रेग्युलर हेल्पलाईन दिलेली ही वरची जी हेल्पलाईन आहे तर ती लॉकडाऊनच्या काउ लॉकडाऊनमध्ये जे काही प्रॉब्लेम्स होतात त्याच्या काउन्सलिंगसाठी ही वरची हेल्पलाईन दिलेली वन एट झिरो झिरो वन टू वन झिरो नाईन एट झिरो आणि आयोगाची मुख्य हेल्पलाईन जी आहे ती तिचा नंबर आहे सेवन फोर ट्रिपल सेवन डबल टू फोर टू फोर सेवन फोर सेवन 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 टू टू फोर टू फोर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मातोश्री प्रयाग प्रतिष्ठान आणि मास्टर्स आय एस यांच्या संयुक्त विद्यमातून हा जो कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे जनजागृती कार्यक्रम तसेच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मोफत मार्गदर्शन हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आणि महिला भगिनींपर्यंत कशा पद्धतीने आपल्याला पोहोचतावता येईल तर ते जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल आमचा तर आणखी जर स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना जर नवीन काही अपडेट्स जाणून घ्यायचे असतील आणि स्पर्धा परीक्षा संदर्भात इतर माहिती असेल किंवा मग आणखी काही व्हिडिओ लेक्चर्स असतील दुसऱ्या विषयांचे पण तर तुम्हाला ह्या मास्टर्स आय एस डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन ते सर्व लेक्चर्सचा लाभ घेता येईल